नांदेड लोकसभेचे आपली लाडकी वगळता वसंतरावजी चव्हाण साहेब या पत्रकार परिषदेला उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वप्रथम नांदेड लोकसभेचे उमेदवार आदरणीय वसंतराव चव्हाण साहेबांना विनंती करतो की आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं त्यांनी स्वागत. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे साहेबांना विनंती करतो की आजच्या पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधले. सर्व पत्रकारांचं मी माईक नको अरे जरा जरा तुम्ही शांत बसा नाहीतर ठीक आहे येतोय आवाज. सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो. आज ही पत्रकार परिषद मी महाविकास आघाडीचे आपले उमेदवार वसंतराव यांच्या समर्थनार्थ किंवा प्रचारासाठी घेतली आहे, कारण आज 5 वाजता प्रचार संपतो या टप्प्याचा. माझी पण इच्छा होती, ह्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांची, काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या सर्व मित्रपक्षांची इच्छा होती की एक सभा, जाहीर सभा नांदेडमध्ये घ्यावी, पण वेळेची जरा खेचाखेची सुरू आहे. त्यातून मध्येच पाऊस येतो, कालचा आपण पाहिलं आणि वसंतरावांना मी विनंती केली. कमल किशोरजी तुमचं सुद्धा स्वागत करतो, सगळ्यांचं स्वागत करतो मी. त्यांना की माझे सर्व शिवसैनिक तुमच्या विजयासाठी अथक प्रयत्न तर करणार आणि तुम्ही विजयी तर नक्की होणारच आहात, पण वेळेची थोडीशी ओढाताण लक्षात घेऊन आपण जर का प्रेस कॉन्फरन्स घेतली तर बरं होईल. आणि वसंतरावजी आपण सुद्धा मोठ्या मनाने त्याला मान्यता दिली त्याच्याबद्दल धन्यवाद देतोय. साधारणतः 19 साली देशात किंवा राज्यात पहिल्या प्रथम महाविकास आघाडीचं सरकार हे स्थापन झालं. मी पहिल्या प्रथम हा शब्द एवढ्यासाठी वापरला कारण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 2 टोकाचे 3 पक्ष होते, ते एकत्र आले, सरकार स्थापन केलं, त्याचं नेतृत्व माझ्याकडे होतं. मला 2.5 वर्षामध्ये काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सर्वच मित्रपक्षांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं. मधल्या काळामध्ये जी गद्दारी झाली ती गद्दारी झाली नसती तर आजसुद्धा हे सरकार महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन गेलं असतं. आता मात्र पहिल्या प्रथम आम्ही एकत्र येऊन निवडणुका लढतो आहोत, कारण हे सरकार असं होतं की निवडणुका आम्ही वेगळ्या लढलो होतो आणि सरकार स्थापन केलं होतं. अत्यंत चांगला ताळमेळ जसा त्यावेळेच्या सरकारमध्ये होता तसाच अत्यंत चांगला ताळमेळ आत्ताच्या आमच्या या निवडणुका लढण्याच्या प्रचारामध्ये दिसून येतो आहे. मी काल परभणीची सभा घेतली, परवा वर्धा आणि अमरावतीमध्ये सुद्धा दुपारची सभा होती, ती हॉलमध्ये घ्यावी लागली आणि बाहेर मंडप टाकण्यात आला. एकूणच काय की सगळीकडे सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते हे जोमाने आणि एकदिलाने महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि मला खात्री आहे की जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची निशाणी हात आहे, राष्ट्रवादीची आहे त्यांची निशाणी तुतारी आहे आणि शिवसेनेची मशाल, तर जणू काही ह्या आपल्याच निशाण्या आहेत. अशा पद्धतीने सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते हे अत्यंत प्रामाणिकपणाने त्या त्या मतदारसंघात काम करत आहेत आणि एवढी एकजूट, एवढी एक जिन्सीपणा आल्यानंतर विजय हा निश्चित असतो. एकूण जर का तुम्ही पाहिलं तर देशामध्ये हुकुमशाहीच्या विरुद्ध एक लाट उसळलेली आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे
की हे घटना बदलतील, हे संविधान बदलतील, आणि गेल्या काही वर्षातली त्यांची वाटचाल ही तशीच दिसते। म्हणजे वसंतराव, मला या प्रचाराच्या दरम्यान काही शेतकरी भेटतात, कारण ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे आणि शेतकऱ्यांना विचारण्याची गरज लागत नाही। शेतकरी दादा स्वतःहून समोरून येऊन सांगतो आहे की यावेळेला आमचं मत महाविकास आघाडीला आहे। म्हटलं का तुम्ही एवढ्या निश्चयाने आता का उतरलेला आहात? तर त्यांचं म्हणणं की एकतर महाविकास आघाडीच्या सरकारने आम्हाला कर्जमुक्त केलं होतं, इतर बऱ्याच काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, पण सगळ्यात प्रमुख मुद्दा त्यांनी जो सांगितला, जो मला सुद्धा काळजाला भिडला, ते म्हणाले, अहो उद्धवजी, हे जे भाजपचं आहे मोदी सरकार, त्या मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातबाऱ्याचं नाव लिहिलं, तर उद्या यांचं सरकार आल्यानंतर आमच्या सातबाऱ्यावरती दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कोणाकडे जायचं? म्हणजे आता त्यांना ही भीती वाटायला लागले की ज्या मोदीजींनी इथूनच नांदेडमध्ये आले होते का आणखीन कुठे, शिवसेनेला नकली सेना म्हटलं, मग ते बोलले तुमच्या नावावरचा सातबारा, त्या सातबाऱ्यावरती खाडाखोड करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून यांनी सातबाऱ्यावरचं नाव बदललं, उद्या आमचा सातबारा खोडला आणि त्याच्यावरती दुसरं उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार? म्हणजे हा आता सातबारा बदलण्याचा एक जो धोका आहे हा शेतकऱ्याच्या लक्षात आलेला आहे। म्हणजे तुमच्या ते म्हणाले की तुम्ही एवढे सहकारी, कठीण काळामध्ये तुम्ही त्यांच्या सोबत राहिलात आणि तुमच्याशी जरी असे वागले असतील आणि वागत असतील आणि तुम्हाला आता नकली म्हणत असतील तर उद्या आम्हाला हे नकली शेतकरी म्हणतील, आमचा सातबारा चोरतील, आमची जमीन चोरतील आणि आम्ही काय करणार? कारण दाद कोणाकडे मागणार? तर हा एक मोठा धोका हा त्यांच्या मनामध्ये दिसतोय। म्हणजेच काय की एकतर संपूर्ण 10 वर्षाचा नाकर्तेपणा यांचा समोर आहे, त्याच्यानंतर यांची हुकुमशाही जसं सुरतेमध्ये एक जादू झाली आणि भाजपचा उमेदवार जिंकला ही अशी जादू करायला लागले तर आम्ही आणि सर्वसामान्य लोक काय शिल्लक राहणार? हा त्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे। त्याच्याकडे माझ्याकडे उत्तर आहे, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी। तर अशा पद्धतीने ही निवडणूक होते आहे। एक घटना बदलण्याची, संविधान बदलण्याची भीती ही सर्वसामान्यांच्या मनामध्ये खोलवर रुजले, कारण यांनी गेल्या संसदेच्या अधिवेशनात समोरचे विरोधी पक्षाचे जवळपास 150 खासदार हे निलंबित करून आपल्याला पाहिजे तसं मनमानी करून काही कायदे हे पारित करून घेतले। म्हणजेच काय की हम करेसो कायदा। तर आता याच्याविरुद्ध सगळी जनता एकवटलेली आहे। म्हणून वसंतरावजी, तुम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्रातलेच, मला तर असं वाटतं की कदाचित 48 खासदार निवडून येतील। तर आणखीन तुम्हाला काय विचारायचं? राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणात अजित पवार आणि सुमित्रा पवार यांना क्लीन चिट दिलेली आहे, काय वॉशिंग मशीनची जाहिरात आहे ना ती? एकीकडं तुमची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कमी करण्यात आली, परंतु आता 5 पवार यांना मात्र वायफ्लस दर्जाची। हो मला कळलं, रॉकेट लॉन्चर, रणगाडे वगैरे वगैरे काय काय देतात त्यांना, आणि हेच झालेलं आहे। त्यांचे हे सगळे जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेले गद्दार लोक आहेत, अगदी साधे, म्हणजे कोणाचं मी कामामुळे त्यांना मी कोणाला कमी लेखत नाही, पण अगदी घरामध्ये काम करणाऱ्यांसुद्धा ZY+YZ ही काही दिले, आणि बाकी सुरक्षा, सर्वसामान्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर पडलेली आहे। महिला सुरक्षित नाही आहेत, अगदी सलमान खानच्या घरासमोरसुद्धा गोळीबार होतो आहे। त्यांचाच एक आमदार गणपत गायकवाड, त्यांच्याच पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून तो उद्विग्नतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय। तर सुरक्षा वाऱ्यावर पडलेली आहे, सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, आणि यांच्यासोबतचे गद्दार आहेत त्यांना मात्र ते कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत। आता त्या सुरक्षेचा खर्च कोण करतंय हाही एक प्रश्न आहे। म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याची सुरक्षा तुम्ही उघड्यावर टाकले त्याच्याकडनं कर घेऊन तुम्ही गद्दारांची सुरक्षा करतात। लोकसभा निवडणूक बिनशर्त होते आहे, लोकशाही हुकुमशाहीकडे जाते आहे का? लोकसभा जसं आपण सूरतमध्ये जी परिस्थिती झाली, नक्कीच जाते आहे। आणि सूरत हे काय केंद्र मला कळत नाही, गद्दार पण पहिले सूरत त्यांना सुरक्षित का वाटली? ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती ती सूरत महाराष्ट्र का लुटते? महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करते, मात्र एक अपवाद आहे तो सांगलीचा, विशाल पाटील, पण तो महाविकास आघाडीचा नाहीये, त्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि मला वाटतं काँग्रेस त्यांच्यावरती कारवाई करेल। पण नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, त्यानंतर इथं महाविकास आघाडीवरती सूट घेतली जात, अशोक चव्हाणांचं भाजपात जाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचे ज्येष्ठ सहकारी इकडे बसलेत,
आणि ते गेल्यानंतर नवीन चेहरे पुढे येत आहेत, जे आतापर्यंत त्यांनी वाट ज्यांची अडून ठेवली होती. काही जण जसं आमच्यामध्ये काही सुभेदाऱ्या निर्माण झाल्या होत्या, त्या सुभेदाऱ्या आता यानिमित्ताने मोडून पडल्या आणि उलट अशोकराव तिकडे गेल्यामुळे काँग्रेसला आता नवं चैतन्य प्राप्त झालंय. त्याच्याचमुळे वसंतरावांचा विजय हा निश्चित झालेला आहे. कारण शेवटी असं आहे की हे मोठी झालेली किंवा मोठी केलेली लोक गद्दार झाली तरी जनता गद्दार होत नाही, जनता कधीच गद्दार होत नाही. 2014 मध्ये आणि 19 मध्ये नरेंद्र मोदींनी अशी शपथ घेतली होती की आदर्श प्रकरणामध्ये जेवढे आरोपी आहेत त्यांना आम्ही मध्ये जाऊ, यावरती आपलं काय म्हणणं? अरे माझ्यापेक्षा त्यांचं मत का नाही विचारत? मी काय मत व्यक्त करणार? जे तुमचं मत आहे तेच माझं मत आहे. म्हणजे हे खरं आश्चर्य आहे की त्यांनी त्यांच्या क्लिप्स आहेत, आदर्श नावाची सोसायटी निर्माण केली आणि शहीद परिवारांचा अपमान केला, त्यांची फसवणूक केली, त्या आदर्श घोटाळ्याचा निकाल लागलेला नाही. आता परत ज्या अर्थी त्या अर्थी असं जर का लावायचा झाला तर ज्या अर्थी अशोकरावांना त्यांनी भाजपात घेतलं, अगदी थेट राज्यसभेत पाठवलं आणि त्यांचं बरंचसं कोडकौतुक त्यांनी व्यासपीठावर केलं, तेव्हा तर त्यांनी कमाल केली की पुट्टपर्ती साईबाबांचा त्यांनी एक संदर्भ दिला, तिथे ओळख झालेली. आणि मोदीजी जेव्हा राजकारणात नव्हते तेव्हापासून शंकरराव जी चव्हाण हे राजकारणात होते, पण एवढी मोठी पदं भूषवूनसुद्धा एवढी विनम्रता मी पाहिली नाही. तर ती विनम्रता पाहिली ती स्वतः जर का बाणवली तर अधिक बरं होईल. आणि याचा अर्थ आता असा आहे की तुम्ही जर का तेव्हा म्हणाला होतात की शहीदांच्या परिवाराला फसवलं, तर त्या फसवणुकीमध्ये भाजप आता सामील झाला आहे, असंच माझं ठाम आणि स्पष्ट मत आहे. घटनाबाह्य लोकांवर मी बोलत नाही. मी घटनाबाह्य लोकांवरती मी बोलत नाही. त्यांना जसं सकाळी स्क्रिप्ट येतं ते कणून कणून बोलतात, आणि कणून असं जे बोलतात ते कणून कणून म्हणजे कुंतत कुंतत बोलत असतात ते. त्याच्यावरती संजय राऊत यांनी काल अत्यंत उत्तम उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर मला वाटतं तुम्ही काल माध्यमाने दाखवलं असेल, नसेल तर कृपा करून दाखवा. उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडले असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडले असे मुख्यमंत्री म्हणाले. मी घटनाबाह्य लोकांवरती बोलत नाही आणि लोक त्यांना काय म्हणतायत हे जनतेत गेल्यावरती त्यांना कळते. 48 आम्ही सगळ्या जागा लढवतोय आणि सगळ्या जागा जिंकण्याच्या इर्षे सगळ्या जागा जिंकण्याच्या इर्षेने आणि जिद्दीने लढवतोय. आणि एकूण जो असंतोष लोकांमध्ये पाहिला आणि लोकांच्या मनामध्ये जी भीती, मी पुन्हा सांगतो, शिवसेनेच्या सातबाऱ्यावरती त्यांनी गद्दारांचं नाव लिहिलं, तसंच शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती दुसरं कोणाचंही ते नाव लिहू शकतील ही भीती आता शेतकऱ्याच्या मनामध्ये भरलेली आहे. एकतर शेतकऱ्याला तुम्ही काही दिलेलं नाही आहात, त्याला हमीभाव देत नाही, त्याला पीक विमा देत नाही, हे सगळे प्रश्न आहेत. पण उद्या आपली जमीन सुद्धा हे लुटतील आणि सातबाऱ्यावरती भलत्याचं कोणाचं नाव लिहितील ही भीती आता शेतकऱ्याच्या मनात आहे. ठीक आहे, मी परत एकदा ज्या कामासाठी मूळ आलो होतो ते म्हणजे वसंतरावांसाठी, आणि मी तमाम नांदेडकरांना हात जोडून विनंती करतोय की यावेळेला जरा मी आपली माफी मागतो, कारण प्रचाराच्या सभेला मी येऊ शकलो नाही. मात्र जसं तरुणाच्या काळामध्ये मी फेसबुक लाईव्ह करत होतो ज्याच्यावरनं माझ्यावरती टीका झाली, हरकत नाही, पण महाराष्ट्रातल्या जनतेने मला साथ दिली होती. तसंच आज चॅनलच्या माध्यमातून मी तमाम नांदेडच्या जनतेला सांगत आहे की आपल्यावरती येणारे हे हुकुमशाहीचं संकट आणि तुमच्याशी झालेली गद्दारी ह्याचा सूड उगवण्यासाठी महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांना समोर त्याचं डिपॉझिट जप्त करून नांदेडमध्ये झालेला चिखल तुम्ही धुवून टाकाल ही मला खात्री आहे. सगळ्यांना धन्यवाद. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.